कुलावा येथील अतिशय दुःखद अशी जी घटना घडली त्या घटनेत दुर्दैवानं या राज्यातील दोन सैनिक शहीद झाले. त्यातल्या त्यात दोन्ही सैनिक राष्ट्रमाता जिजाऊचा पावनभूमीनं पुनीत असलेला मातृतिथ बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यातील तो दोन जवान या ठिकाणी होते. त्यातले एक जवान नितीन राठोड हे आपल्या चोरपांगऱ्याचे आणि एक मलकापूरचे असे दोन जवान होते. या जवानांना शासनाने तात्काळ त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत म्हणून 50-50 लाखाचे धनादेश त्या ठिकाणी जारी केले. परंतु इथल्या जिल्हाधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे ते धनादेश देताना तो धनादेश परत घ्यावा लागला. त्या खात्यात पैसे नव्हते. ही चूक सरकारची नसून इथल्या अधिकाऱ्याची आहे. आपण चेक देताना शासनाने आदेश दिल्यानंतर कुठल्या पद्धतीनं चेक दिला पाहिजे, कशा प्रकारचा दिला पाहिजे, ही काळजी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे होती. म्हणून ही संपूर्ण चूक इथल्या जिल्हाधिकाऱ्याची असून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे याबाबत मागणी करणार आहे की अशा जिल्हाधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून या शहीदाच्या जवानांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना न्याय दिला पाहिजे. कारण देशासाठी हे जवान आपल्या प्राणाची बाजी लावतात. अशा जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांप्रती असा हलगर्जीपणा या पुढच्या काळात कदापि घडू नये अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे करून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतो. समाधान क्या होगा साहब, समाधान होने जैसी बात ही नहीं. वो मेरा कलेज का टुकड़ा चले गया. कितना ही पैसा था उसके मोल नहीं उसके सामने. क्या करना, थोड़ा समाधान मानना पड़ा. अभी नहीं वापस आ सकता.